गडचिरोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बंजारी रीड जंगल परिसरात छापा टाकत लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधून आपल्या ताब्यात घेतला आहे पोलिसांच्या उत्तम कामगिरीमुळे तसेच टी सी ओ सी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसलेला आहे तेवीस फेब्रुवारी रोजी कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पुराडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजा जामटोला बंजारी रीड जंगल परिसरात कोरची एलओएस टिपागड एलओएस व कंपनी क्रमांक चारच्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहोचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारुगोळा स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहिल झरकर यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करून विशेष अभियान पथक व बीडीडी एस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी गोपनीयरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना खूप मोठे यश आले आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाचे कौतुक केले आहे तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले